मराठा कि ओबीसी हा नवावाद आता निर्माण झालाय. आरक्षणाच्या वादाची नवी चर्चा. मराठा कि ओबीसी आरक्षणाच्या वादाची नवी चर्चा. मराठे ओबीसी होणार नाही. संभाजी राजे यांची भूमिका. संभाजी राजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यव्यापी दौरा करणार आहेत. त्यातच मराठा कि ओबीसी असा नवा वाद निर्माण झाला. मराठांना ओबीसी मध्ये सामावून घेतलं जावं अशी भूमिका काही नेत्यांनी मांडली, तर संभाजी राजे यांचा या भूमिकेला पूर्णपणे विरोध आहे. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावं या भूमिकेवर ते ठाम आहे. 2018 पार्लियामेंटमध्ये काहीतरी चर्चा झाली आणि त्यातनं समजलं की एनसीबीसी ठरवतील याच्या पुढं कुठल्या कोणाला ओबीसी करायचं. स्टेट जास्तीत जास्त रिकमेंड करू शकेल त्याला, पण या मिनिटाला मराठा समाजाला ओबीसीनी जाणं मला हे शंका आहे. आणि दुसरी बाजू म्हणजे तुमच्या प्रश्नावर, मी शाहू महाराजांचा वंशज आहे, शिवाजी महाराजांचा वंशज आहे, की मी केव्हाही असं म्हणू शकत नाही की ओबीसीला दुखवून मराठा समाजाला त्यात घाला. एकंदरीत 28 तारखेला 27 आता मी एक दिवस पुढे ढकलले, नाही तर लोक एवढे भेटा लागलेत. अनेक लोकांची इच्छा आहे, मग मी 27 ते 28 केलेले. जी ही सगळ्या आपल्या समाजातील लोकांनी जी भूमिका मांडलेली ती त्या दिवशी मी मांडण्याचा प्रयत्न करणार. समज मराठ्यांना ओबीसीचंच आरक्षण शक्य असल्याचं ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी म्हटलेलं आहे. त्यावरून नवा एक वाद निर्माण झाला. संभाजीराजे यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागली. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण हवंय, ओबीसी मध्ये त्यांना सामावून घेतलं गेलं ते अजिबात चालणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हरिभाऊ राठोड यांची ही ठाम भूमिका, मराठ्यांना ओबीसीतच आरक्षण शक्य असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पण ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं तर ते टिकणार का, हा महत्वाचा मुद्दा. हरिभाऊ राठोड आमच्या सोबत जोडले गेले. हरिभाऊ, तुमच्या या ठाम भूमिकेला मात्र संभाजी राजे यांचा पूर्णपणे विरोध आहे. नाही विरोध नाही आहे. कदाचित बोलण्यामध्ये इकडे तिकडे झालंच आहे. त्यांचं म्हणणं आहे की मराठा म्हणजे ओबीसीना दुखू नये. माझं म्हणणं आहे की ओबीसी दुखणार नाही तर आनंद होईल असा प्रपोजल आम्ही देणार आहोत. पण संभाजी राजे यांनी स्पष्टपणे म्हटलंय तुमचा दूरध्वनीवरून प्रतिक्रिया घेण्यापूर्वी संभाजी राजे यांचं वक्तव्य आम्ही टीव्ही स्क्रीनवर दाखवलं. मराठे ओबीसी होणार नाहीत ही त्यांची स्पष्ट भूमिका आहे. बघा, हे प्रस्ताव आपण समजून घ्या काय ते. ओबीसी मराठ्यांना टाकायला माझा सुद्धा विरोध आहे, पण सब कॅटेगरायझेशन करून जे इंदिरा सहानी केसमध्ये सांगितलं होतं, दोन गोष्टी सांगितल्या आहेत. 50 च्या वर देता नाही येणार नाही म्हणजे 50 च्या आत देता येते, त्याचा अर्थ असा होतो. आणि सब कॅटेगरायझेशन करा, 27% मध्ये खरं म्हणजे आपल्याकडे 30% उपलब्ध आहे महाराष्ट्रामध्ये, आणि त्या 30% मध्ये आपण त्यांना अकोमोडेट करू शकतो. तो माझा प्रस्ताव आम्ही दोघही चर्चा करू. मान्य आमची भेट होणार आहे 28 तारखेला. मान्य संभाजी राजे भेटीमध्ये हा तिढा सुटतो का हरिभाऊ, हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरेल. 100% सुटणार, तुम्ही काही काळजी करू नका. धन्यवाद.